मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून इसवी सन 1662 अन्नुज दत्त यांनी कोकणच्या मुलकाची मोजणी केली. महाराजांच्या ताब्यात निरनिराळ्या खंडात कमी अधिक गावे असत, त्याप्रमाणे कमी अधिक महसूल त्या काळी आकारला जाई. इसवी सन 1667 शिवाजी महाराजांना तर्फ पुण्यातील 20 गावे गमवावी लागली, तसेच मावळ तर्फातील 36 गावे गमवावी लागली. म्हणून पुणे परगणे प्रांतातील 224 गावांचा रोख महसूल 22,589 रुपये ठरवण्यात आला. सारा म्हणून भाताची वसुली सरकार मे व ऑक्टोबर या 2 महिन्यात करीत असत. सारा वसुलीमध्ये भात व नक्त रक्कम घेतली जात असत. शिवाजी महाराजांची महसूलविषयक व्यवस्था म्हणजे वसईचा सुभेदार, कल्याण प्रांताचा सुभेदार, दाभोळ प्रांताचा सुभेदार अशा नेमणुका स्वतः महाराजांनी केल्या होत्या. महसूल संदर्भात सुभेदारांना भरपूर अधिकार असत. कमावीसदारांची संख्या, त्यांचे वेतन, त्यांना द्यावयाची उचल कमी जास्त करणे वगैरे सर्व गोष्टी ठरवण्याचे काम आणि अधिकार त्यांना असेत. परगण्याच्या महसुलीची चौकशी करणे, त्याची तपशीलवार हिशोब मागून घेणे, त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे महसुलात सूट देणे, त्यांना फडणीस नेमणे व काढून टाकणे इत्यादी अधिकारही शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेले होते. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी